नमस्कार, आज आपण लहान मुलांना आवडणारी चटपटीत मॅगी बनवणार आहोत, पण त्यामध्ये नेहमीसारखी मॅगी न बनवता आज आपण मॅगीची भेळ बनवणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा मराठी रसोईला। मॅगीची भेळ बनवण्यासाठी इथे मी एक छोटा पॅकेट मॅगी घेतला आहे। मॅगी हे व्यवस्थित आपल्याला क्रश करून घ्यायची आहे, ते पॅकेट मध्ये असतानाच तुम्ही क्रश करून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी ही पूर्णपणे क्रश करून ही मॅगी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। हा मॅगी मसाला आपण काढून घेऊयात, त्याचा उपयोग आपण ह्या रेसिपीमध्ये करणार नाही आहोत। एका कढईमध्ये मी साधारण एक चमचा तेल घेतला आहे आणि त्यामध्ये ही क्रश केलेली मॅगी मी ॲड करते। साधारण 2 ते 3 मिनटासाठी आपण ही मॅगी व्यवस्थित भाजून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये पाणी किंवा अजून कुठल्याही गोष्टी आत्ता या ठिकाणी टाकायची गरज नाही आहे। 2 ते 3 मिनटांनी पाहू शकता ही मॅगी व्यवस्थित अशी गोल्डन ब्राउन कलरची झाली आहे। आता आपण ही भेळ करण्यासाठी वापरूयात। भेळ करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी जी मॅगी आपण आत्ता फ्राय केली होती ती काढून घेणार आहोत। त्यामध्ये 1/2 कप मी इथे फरसाण घेतला आहे, तुम्ही फक्त शेवसुद्धा घेऊ शकता। इथे मी एक चिरलेली हिरवी मिरची घेत आहे, ही ऑप्शनल आहे। चिरलेला कांदा ॲड करूयात, त्याचसोबत इथे मी टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा ॲड करते। आता या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ ॲड करूयात। लाल मिरची पावडर इथे ॲड करते आणि थोडीशी पिठी साखर इथे मी ॲड करते, कारण आपण ह्याच्यामध्ये आता लिंबू रस ॲड करणार आहोत। सो लिंबू रस आणि थोडीशी पिठी साखर टाकल्यामुळे ही अशी आंबट गोड अशी चव ह्या भेळेला येणार आहे। आता व्यवस्थित ही सगळी मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही इन्स्टंटली तुम्ही खाण्यासाठी सर्व करू शकता। व्यवस्थित अशी क्रिस्पी ही भेळ लागते, खूप सुंदर आणि टेस्टी ह्याची बनवायला तर अगदी सोपी आहे आणि लहान मुलांचं तर अगदी फेवरेट आहे। तर तुम्ही अशा प्रकारे ही मॅगी भेळ नक्की करून पहा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा मराठी रसोईला। आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।